नमस्कार, आशाच किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत साचवलेल्या साईपासनं घरच्या घरी असं झटकीपट होणारं साजूक तूप। चला तर मग सुरू करूया रेसिपी। आशाच किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी साजूक तूप। त्यासाठी इथे मी 15 दिवसाची साई साचून ठेवलेली आणि त्याला एक दिवस थोडस दही घालून विरजण लावून ठेवलेलं। याचा आता आपण छान साजूक तूप बनवून घेऊयात। आता हे आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती घट्ट अशी साई साचलेली आहे। आता आपण हे थोडस मिक्स करून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि त्यानंतर याचं लोणी सेपरेट करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साई काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण थंड पाणी आपण याच्यामध्ये कपभर टाकणार आहोत आणि आता हे मिक्सरला फिरवून घेते मी। हे मस्त असं छान मी फिरवून घेतलं मिक्सरला आणि तुम्ही पाहू शकता लोणे असं वेगळं झालंय आणि पाणी वेगळं झालेलं आहे। आता आपण एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी, यामध्ये काढून घेते। असंच मी सगळं जे साय आहे ते मिक्सरला फिरून घेते। आता सगळं पूर्ण फिरून झालेलं आहे मिक्सरला। आता आपण लोण्याचा गोळा जो आहे तो बनवून घेऊया आणि लोणी जे आहे ते छान असं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। याचं जे पाणी निघतं त्याचं तुम्ही ताक म्हणून पण पिऊ शकता। याच्यातलं पाणी काढून घेतलं त्याच्यामध्ये आपण आता एकदम थंड पाणी टाकूयात आणि धुवून घेऊया परत एकदा। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून छान असं धुवून घ्यायचं थंड पाण्यामध्ये। थंडच पाणी वापरायचं आपल्याला आणि जर तुमच्याकडे बीटर असेल किंवा रवी असेल त्याच्याने पण तुम्ही तूप बनवू शकता। आता हे धुतल्यानंतर पाणी जे आहे एकदम स्वच्छ निघतंय म्हणजे आपलं लोणी जे आहे ते छान असं धुवून झालेलं आहे। आता सगळं पाणी मी काढून घेते आणि आता लोण्याचा गोळा आपण सेपरेट करून घेऊया। आता आपल्या लोण्याचा गोळा मस्त छान धुवून झालाय, पांढरा शुभ दिसतोय। आता तो आपण एका कडेमध्ये टाकून तूप जे आहे ते कडवून घेऊया। कडे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि आता बारीक गॅस करून ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण हा लोण्याचा गोळा टाकून घेऊया। लोण्याचा गोळा तुम्ही पाहू शकता कसा वितळायला लागलेला आहे आणि हे आता आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचं आहे। छान असं आपलं लोणी पूर्ण विरघळलेलं आहे ना, आता मस्त आपलं साजूक तूप तयार आहे। तुम्ही पाहू शकता तूप किती ट्रान्सपरंट दिसत आहे आणि जवळपास मला 45 मिनिटं लागले हे तूप बनवायला, कारण जे तूप आपण कडून घेतलं एकदम बारीक असं कडून घेतलंय त्याच्यामुळे ते असं छान होतं आणि खराब पण होतं। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थोडस थंड होऊन आपण तूप जे आहे ते काढून घेऊया। आपलं तूप जे आहे ते आता थंड झालेलं आहे आणि आता ते आपण गाळून घेऊया। तुम्ही पाहू शकता तुपाचा कलर कसा असा मस्त येलो आलेला आहे। आता माझ्याकडे इथे एक बरणी आहे, त्याच्यामध्ये मी गाळणी ठेवते आणि मग हे तूप असं जे आहे ते असं गाळून घेते।
म्हणजे तुपामध्ये जी बेरी असते ती वेगळी होते आणि तूप जे आहे ते असं खाली जातं म्हणून ते गाळून घ्यायचं असतं. आपलं तूप जे आहे ते पूर्ण आता गाळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता समस्त असं येलो कलर झालेला आहे. आणि कशी वाटली तुम्हाला माझी साजूक तूप बनवायची पद्धत नक्की सांगा मला कमेंट करून. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटलं तुम्ही ते मिस नाही करणार. चला ते भेटूया पुन्हा एका अशाच नवीन छान हेल्दी रेसिपीसोबत.